पावसात ट्रेकिंग करायची मजा वेगळी. सरळ वरती जाणारी ही चढ आहे. हा वाडा पूर्णपणे ढासळलेला आहे. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत ते कर्नाळा किल्ल्यावर. गडाच्या पायथ्याला आपल्याला पाहायला मिळते ते तिकीट घर. एका माणसाचे तिकीट 60 रुपये असून तर एका गाडीचे पार्किंग चार्जेस 60 रुपये असे आहे तिकडे. त्यानंतर आपल्याला तिकडूनच आत जायचं आहे. आता जाऊयात आपण आत. गडाचा संपूर्ण इतिहास व माहिती मी शेवटच्या काही क्लिप्समध्ये दिलेली आहे. आता पाऊस पण सुरू झालेला आहे. पावसाची मजे घेत घेत आता वरती ट्रेकिंग करायची. पावसात ट्रेकिंग करायची मजा वेगळी. आणि किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी असा हा बोर्ड तुम्हाला भेटणारच आहे. तर रस्ता सांगण्याची काय गरज नाही आहे माझ्या मते तरी. तुम्हाला खरी वाट सुरू होते किल्ल्यावर जायची असा हा बोर्ड लागेल तुम्हाला. आणि अशी ही वाट आहे, थोडीफार बनवलेली वाट आहे. मित्रांनो, बरीच सरळ वरती जाणारी ही चढ आहे. या पाण्याच्या धारेच्या उजवीकडच्या वाटेने पुढे आल्यावर लागणाऱ्या 2 वाट आहेत. एक वाट पुसरिया या गावात जाते तर दुसरी वाट कर्नाळा या किल्ल्यावर जाते. तर आपल्याला उजवीकडच्या वाटेने किल्ल्याकडे पुढे जायचं आहे. 1 तासाच्या चढ्यानंतर वरती आल्यावर ही लागलेली माची आणि माचीवर दिसणार आपला कर्नाळा किल्ला. किल्ल्याच्या नेमकं खालीच एक छोटासा पठार आहे आणि त्या पठारावर कर्णय मातेचं मंदिर आहे. आणि ती जी मूर्ती आहे आईची, ती काळ्या दगडातली आहे. हे मंदिर आहे कर्णय देवीचं. आणि अजून आपल्याला आता वर जायचं आहे. पुढे आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते ते काही पायऱ्या आणि पहिला गडाचा दरवाजा जो की पूर्णपणे ढासळलेल्या अवस्थेत आहे. पाहू शकता तुम्ही. हे एक आपल्याला रॉक पॅश लागतो. व्हेरी नाईस. गो ऑन दॅट स्टेप नाऊ. आणि ट्रेकिंगला येताना चांगले शूज, कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी कंपल्सरी तुम्हाला आणायचं आहे. गडाच्या पहिल्या दरवाजानंतर आपल्याला काही रॉक पॅचेस ओलांडावे लागतात. रॉक पॅचेस ओलांडल्यावर आपल्याला पाहायला मिळते गडाच्या दुसऱ्या दरवाजाकडे जाणाऱ्या या पायऱ्या आणि हा गडाचा दुसरा दरवाजा जो की पूर्णपणे ढासळलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतो. गडाच्या दुसऱ्या दरवाजाकडनं दिसणारा हा तिसरा दरवाजा. गडाच्या दुसऱ्या दरवाजाकडनं पुढे येताच लागणारा हा तिसरा दरवाजा. हाच तो तिसरा दरवाजा जो की गडाचा प्रमुख दरवाजा आहे. तुम्ही पाहू शकता गडाचा जो तिसरा दरवाजा आहे अगोदरच्या काळातल्या दरवाजांसारखाच हा एक दरवाजा आहे. चला आता पाहूया गडावरती काय. तर अशा प्रकारे आपण पूर्णपणे गडावर आलेलो आहोत. हा गड 2 डोंगराच्या आधारावर आहे. हा खालचा डोंगर आणि तो वरचा. डोंगर म्हणा, किल्ला म्हणा किंवा सुळका म्हणा, काही म्हणू शकता तुम्ही. आपण सुळकाच म्हणू. हा सुळका म्हणता नाही म्हणता म्हणता 40 ते 50 मीटरचा हा सुळका आहे. इथे वरती जाणं थोडंसं अवघड आहे. गडावरती येताच तटबंदी पूर्णपणे ढासळलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळते. आणि थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो तो गडावरचा वाडा जो की पूर्णपणे ढासळलेला आहे. गडाची फक्त बाजूची इमारत शाबूत आहे, आतला पूर्णपणे ढासळलेला आहे. गडावरच्या वाड्यापासून पुढे येताच लागणारा हा सुळका जो की 40 ते 50 मीटर असा हा उंचीचा आहे. या सुळक्यावरती जायला आपल्याला क्लाइंबिंग आणि उतरायला रॅपिंग शिवाय पर्याय नाही.
हा एक बुरुज आहे जो ढासळलेला आहे पूर्णपणे. आता पुढे पाहूयात अजून काय आहे. पुढे आल्यानंतर ना त्याच 50 मीटरच्या सुळक्यामध्ये कोरलेले आपल्याला टाक्या बघायला भेटतात. धान्य कोठार आहेत. ही सुळक्यात कोरलेली पाण्याची टाकी आहे, पाहू शकता. त्या काळातलं सैन्य हेच पाणी पीत आणि वापरत असत. आता याला कवर केलेलं आहे बरंच. लोक येऊन प्लास्टिकचे बॉटल किंवा घाण खूप घाण करतात, तरी तुम्ही पाहू शकता. तुम्हाला दिसत असेल माहिती नाही, इथं पण एक प्लास्टिकचं एक झाकण टाकलेलं आहे. हे बघा, पाहू शकता काय हे. आपल्या बघा, आपल्या लोकांनीच काय नावं लिहिलेले आहेत किल्ल्यावर. नावं काय बोलणार यांना आपण. आत पण लिहिलेलं आहे नाव, तुम्हाला दिसत नसेल शक्यतो. आत अंधार आहे. माझ्या मते सगळेच पाण्याचे टाके नसावेत, धान्य कोठारही असावा. आणि आपण इथून येऊन सुळक्याच्या उजव्या बाजूला गेलेलो, आता आपण डाव्या बाजूला जाऊयात. इथेही पाण्याची टाकी आहे, आपण इथे जाऊयात. इथेही तटबंदी ढासळलेली असल्यामुळे लोखंडाची रेलिंग दिलेली आहे. सुळक्याच्या डाव्या अंगाने खाली आल्यानंतर ना तुम्हाला उजव्या बाजूला एक बुरुज भेटेल बघण्यासाठी, आणि हे वरती जाण्यासाठी एक माची आहे गडाची. तर आपण ते खाली पाहून घेऊ उजव्या अंगाला काय. ही तुम्हाला एक पाण्याची टाकी भेटेल पाहायला, आणि तो तिकडे बुरुज. बुरुजावर पण जाऊया. हा एक बुरुज आहे जो की पूर्णपणे ढासळलेला आहे. गडाला मेंटेनन्सची फार गरज आहे, पाहू शकता. बुरुजचे थोडासा अवशेष राहिलेला आहे फक्त, बाकी पूर्णपणे ढासळलेला बुरुज आहे हा. पुढच्या माचीवर जाण्यासाठी या पायऱ्या आहेत. मित्रांनो, आपण तिथून खालून इथे आलेलो आहोत या माचीवर. त्या माचीवर पण सगळी तटबंदी ढासळलेली आहे पूर्णपणे. माचीवरनं खाली आल्यानंतर ना इथून अजून खाली जायला वाट आहे, पायऱ्या आहे. दुसऱ्या माचीवरनं खाली आल्यावर आपल्याला हे दिसते तिसऱ्या माचीवर जाणारी ही छोटी वाट. तिसरी माची म्हणजेच गडावरची शेवटची माची. या किल्ल्याची माहिती किंवा इतिहास सांगायचे झाले तर हा किल्ला मुंबईपासून 62 किलोमीटरवर व पनवेलपासून 13 किलोमीटरवर अंतरावर आहे. हा किल्ला रायगड जिल्ह्यातील शिरडोण या गावातला आहे. या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून 1500 फूट आहे. प्राचीन काळी पनवेल व बोर घाटातून मुंबई व चौल बंदराकडे होणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कर्नाळा किल्ल्याचे उपयोग होत असे. चौल हे ठिकाण अलिबागच्या पुढे रेवदंडजवळ मुरुडच्या वाटेवर आहे. तिथून येणारा माल कर्नाळ्यावरून त्या काळच्या पुणे ठाणे येथील बाजारपेठेत पोचवला जायचा. या किल्ल्याला चहूबाजूंनी घनगाट जंगलांनी विळखा घातलेला आहे. ह्या जंगलात 150 हून अधिक प्रजातींची पक्षी पाहायला मिळते. ह्या किल्ल्याचा जुना उल्लेख हा यादव काळात मिळतो. या किल्ल्याचे बांधकामाचे पुरावे नसले तरी हा देवगिरीच्या यादवांनीच हा किल्ला बांधला असावा. हा किल्ला देवगिरीच्या यादवांकडे 1248 ते 1318 होता. 1318 निजामशहाने हा किल्ला देवगिरीच्या यादवांकडनं जिंकून घेतला. हा किल्ला निजामशहाकडे 1318 ते 1347 होता. 1347 गुजरातच्या बादशाने पोर्चुगीज यांच्या सहाय्यतेने हा किल्ला जिंकून घेतला. पुढे निजामशाह हा गुजरातच्या बादशावर चालून आल्यामुळे गुजरातच्या बादशाने हा किल्ला पोर्चुगीज यांच्या स्वाधीन केला. पोर्चुगीज यांनी निजामचा वेढा मोडून काढला व नंतरनं या किल्ल्यावर 300 युरोपियन सैनिक तैनात केले. पुढे पोर्चुगीज व निजाम यांच्यामध्ये झालेल्या मैत्रीच्या तहात वार्षिक 1750 पाऊंड
या ठराविक खंडणीच्या रकमेवर पोर्चुगीजांनी हा किल्ला निजामशहाकडे सोपविला. पुढे हा किल्ला निजामशहाकडनं मुघलांकडे आलेला होता. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 या साली मुघलांकडनं हा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. पण पुढे जे पुरंदरच्या तहात 23 किल्ले जे देण्यात आले त्यात हा किल्लासुद्धा मुघलांकडे परत गेलेला होता. पुढे महाराजांनी 1670 या साली हा किल्ला परत स्वराज्यात जिंकून घेतला. या किल्ल्याकडे पुढे फारसं लक्ष नसल्यामुळे मुघलांनी हा किल्ला परत जिंकून घेतला. पुढे 1740 किल्ल्यावर पेशव्याने नियंत्रण आणले. 1818 ब्रिटिश आणि मराठ्यांमध्ये युद्ध झाले. या युद्धात ब्रिटिशांनी मराठ्यांकडनं हा किल्ला जिंकून घेतला. या किल्ल्याची माहिती व इतिहास इथेच संपते. किल्ल्याची शेवटची माची व परिसर हाच आहे. तर भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.